आज आपण सेतू अभ्यासक्रम इयत्ता 7वी विषय गणित याच्या 27व्या दिवशी आहोत आणि 27व्या दिवशी आपण बघणार आहोत लसावी आणि लसावीचे उपयोजन विशिष्ट परिस्थितीमध्ये कसे करतात ते। चला तर बघूया आपण लसावीचे उपयोजन। आज आपल्या क्षेत्राचं नाव आहे संख्यावरील क्रिया, घटकाचं नाव आहे मसावी लसावी आणि उपघटक आहे लसावी आणि आपली अध्ययनपत्ती काय आहे विशिष्ट परिस्थितीत लसावीचे उपयोजन करता येते। म्हणजे आपण जर खालील सराव केला तर आपल्याला विशिष्ट परिस्थितीमध्ये लसावीचा वापर कुठे कुठे करतात किंवा कशा प्रकारे करतात व्यवहारामध्ये ते समजणार आहे। चला तर आपण समजून घेऊ। या ठिकाणी काय म्हटलं आहे बघा, लघुत्तम सामायिक विभाज्य किंवा लसावी म्हणजे काय, तर दिलेल्या संख्यांचा लसावे काढणे म्हणजे त्या संख्यांची विभाज्य असलेल्या सर्व संख्या लिहून त्यातील लहानात लहान सामायिक विभाज्य संख्या शोधणे होय। जसे लसावी म्हणजे दिलेल्या संख्यांच्या पाढ्यातील लहानात लहान सामायिक संख्या होय। आपण त्याशी बघितलं होतं ना मागच्या व्हिडिओमध्ये अगदी तसंच। आणि या ठिकाणी बघा आता आपल्याला सराव दिलेला आहे। कुठला सराव आहे तर बघा या उदाहरणामध्ये इथे आपल्याला दिलेला आहे प्रश्न, एकाच प्रकारच्या 20 किंवा 25 बाटल्या मावतील अशी छोटी खोकी आहे। एकच मोठा खोका पूर्णपणे भरण्यासाठी दोन्ही प्रकारच्या कमीत कमी किती बाटल्या लागतील। मग यासाठी आपल्याला काय म्हणता येतो, एकाच प्रकारच्या इथे 20 आणि इथे 25 बाटल्या मावतील असे। हां तर मग आता आपल्याला काय करावं लागेल, 20 विभाज्य संख्या शोधावं लागतील। आता 20 विभाज्य संख्या शोधणे म्हणजे काय करणे, आपण त्याशी बघितलं होतं 20 पाळ्यातील संख्या शोधणे। बघा इथे शोधून दाखवलेलं आहे 20, 40, 60, 80, 100, 120, 140 ओके। आणि 25 पाळ्यातील संख्या कुठल्या आहेत, 25 विभाज्य संख्या 25, 50, 75, 100, 125 आणि 150। मग यातून आपल्याला कुठल्या संख्या विभाज्य संख्या बघायच्या आहेत, कशाच्या, 20 आणि 25 विभाज्य संख्या आपण बघणार आहोत। तर त्या कुठल्या कुठल्या आणि त्याही कशा पाहिजे आपल्याला, तर दोघांमध्ये पण सामायिक असं आपण बोललो होतो, हो ना। मग इथे कुठल्या कुठल्या सामायिक दिसतात, 100 सामायिक दिसून राहिले ना आपल्याला इथे, तर 100 ही सर्वात लहान संख्या झाली सामायिक आणि म्हणून या ठिकाणी 20 आणि 25 विभाज्य संख्या 100 आहे। याचाच अर्थ 20 आणि 25 लसावी किती आहे, 100 आहे। आणि म्हणून त्या खोक्यामध्ये जास्तीत जास्त किती बाटल्या मावतील, त्या बाटल्या लागतील 100 बाटल्या लागतील। बघा हे उदाहरण आपल्याला सोडून दाखवलेलं आहे अगदी असेच। आता आपण खालील उदाहरण सोडून याचा सराव करूया। आता आपण यामधील उदाहरण सोडवून बघू। कुठलं उदाहरण सोडून बघूया आपण, तर या ठिकाणी 3 नंबरचं उदाहरण आपण बघूया। काय म्हणतो आहे, 3 वेगवेगळ्या डब्यात समान संख्येचे लाडू ठेवले, पहिल्या डब्यातील लाडू 20 मुलांना, दुसऱ्या डब्यातील लाडू 24 मुलांना व तिसऱ्या डब्यातील लाडू 12 मुलांना समान वाटले, एकही लाडू उरला नाही, तर तीनही डब्यात मिळून एकूण कमीत कमी किती लाडू होते। काय करावं लागेल आपल्याला, आता आपल्याला 3 संख्यांचा लसावी काढायचा बघा, 20, 24 आणि 12 कुठल्या कुठल्या संख्या, 20, 24 आणि 12 ह्या 3 संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे। मग त्यासाठी आता काय करू, तर बघा या ठिकाणी आपण पहिल्यांदा 20 विभाज्य संख्या शोधू। मग 20 विभाज्य संख्या म्हणजे आपल्याला माहिती आहेत ना कुठल्या कुठल्या संख्या असतात, यस आपण पाळा म्हणणार आहोत, 20 21 20 2 40 20 3 60 20 84 20 5 100 20 6 120 20 7 140 ओके 20 8 160 याप्रमाणे। आता आपण 24 पाळा म्हणूया, ओके। मग 24 पाळा 24 21 24 2 48 24 3 72 24 6 96 24 5 120 24 6 144 त्याचप्रमाणे आता आपण 12 पाळा म्हणूया, तर 12 पाळा इथे 12 1 12 12 2 24 12 3 36 12 4 12 5 60 12 7 72 12 8 96 12 8 96 112 120 याप्रमाणे। आता इथे बघा या तीनही पाळ्यांमध्ये कुठले सामायिक,
आपल्याला या ठिकाणी विभाज्य दिलेले आहेत, तर 20 ने आणि 24 ने आणि 12 ने विभाज्य असलेले, तर आपण इथे बघितलं तर 20 इथे खाली आहेत का? नाही, 40 नाही, ओके, या ठिकाणी पण नाही, पण इथे आपल्याला बघा 120 इथे पण दिसतात, 120 इथे पण आहेत आणि 120 इथे पण आहेत, हो की नाही? म्हणजे ह्या तीन हे जे 120 आहेत, हे 120 ही संख्या तिघांच्याही पाड्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी या तीनही संख्यांचा लसावी लहानात लहान 20, 24 आणि 12 ने विभाज्य संख्या कुठली आहे? 120 आहे, म्हणजेच या तीन संख्यांचा लसावी झाला 120, आणि याचा अर्थ काय? त्या तीनही डब्यात मिळून एकूण कमीत कमी किती लाडू असतील म्हणते बरं, लक्षात घ्या, तीनही डब्यामध्ये मिळून हां, तर आपल्याला यांची परत काय करावं लागेल? पहिल्या डब्यामध्ये 120 लाडू, दुसऱ्या डब्यामध्ये पण 120 लाडू, आणि तिसऱ्या डब्यामध्ये पण 120 लाडू, मग तिघांची जर बेरीज केली तर किती होणार आहे? अगदी बरोबर, ती होईल 360. तर याप्रमाणे आपल्याला इथे लिहितो मी 360, या ठिकाणी जागा नसल्यामुळे 360 लाडू तिन्ही डब्या मिळून असणार आहेत. मित्रांनो, हे उदाहरण थोडं समजून घ्या बरं. या ठिकाणी काय म्हटलं आहे, आता प्रत्येक डब्यामध्ये 120 लाडू होते ना, पहिल्या डब्यामध्ये 120 लाडू होते, 20 मुलांना समान म्हटले म्हणजे प्रत्येकाला किती मिळाले, तर किती बघा कितीचा भाग गेला, 1, 2, 3, 4, 5, 6, म्हणजे 6 लाडू दिले, तर 120 लाडू संपले पहिल्या डब्यातील. मग दुसऱ्या डब्यामध्ये बघा किती भाग गेला, 1, 2, 3, 4 आणि 5, म्हणजेच दुसऱ्या डब्यातील 5 लाडू 24 मुलांना दिले, म्हणजे 120 संपले. तिसऱ्या डब्यातील त्याचप्रमाणे इथे 10 भाग आहे, म्हणजेच 10 लाडू दिले 12 मुलांना, तर त्या ठिकाणी 120 लाडू संपले. मग तीनही डब्यातील लाडू मिळून किती झाले, 360 लाडू झाले बरं, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे आपल्याला इतर पण उदाहरणं हे सोडवायची आहेत. मला माहिती आहे तुम्ही सोडवणार आहात, तर आपण पुन्हा या ठिकाणी याप्रमाणे बघू खाली काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला थोडी मदत, कुठली मदत मिळणार आहे, ह्या ज्या लिंक दिलेल्या आहेत या लिंकच्या माध्यमातून आपण संबंधित व्हिडिओ लसावीचे बघू शकतो आणि समजून घेऊ शकतो. तर आज आपल्याला काय समजलं मित्रांनो, मला विशिष्ट परिस्थितीत लसावीचे उपयोजन करता येते, म्हणजेच वरील आपण उदाहरणं सोडवले, अशा प्रकारची उदाहरणं जर आपल्या नजरेसमोर आली किंवा अशा प्रकारची जर आपल्याला समस्या आली तर आपण ती सोडवू शकतो. त्यासाठी हे उदाहरण होते.